lao mày đi lên. अक्षय सोनी स्ट्राइक एंडला तर नॉन स्ट्राइक एंडला उदय पाटील ही जोड़ी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विस्फोटक बैटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता मिथुन आलाय. दोन्ही संघामध्ये अप्रतिम लढत होईल यात काही शंका नाही. दोन संघ आपण पाहिले तर एक पालघर पट्ट्यातील संघ पाहायला मिळतोय, दुसरा संघ मीरा भाईंदर परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल होतोय. सामन्याला सुरुवात होत असताना दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे ठेवले गेले ते वाईडिश लॉंगॉनला आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मिडविकेटच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. ऑफसाईडला संपूर्ण क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये मिथुनचा पहिला चेंडू ऑन साईडला जमिनी लगत चेंडूला खेळला गेलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तद्वर एक धाव अर्जित केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून श्रीगणेश केला गेलाय. दोन फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अक्षय सोने आपला अकाउंट ओपन करतोय, संघाला नेऊन ठेवतोय एक या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात करावी लागेल. हे दोन बॅटर महत्वपूर्ण बॅटर आहेत बियाला स्पोर्ट नवघर संघाच्या माध्यमातून. खास करून आपण पाहिलं तर उदय पाटीलवरती नजर असतील. मिथुनचा हा चेंडू खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. एकदा वर्जित केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यात काही शंका नाही आणि तत्पूर्वी दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. कारण आउटफील्ड थोडस स्लो आहे, त्या कारणास्तव आपण पाहिले तर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि लोअर फुलटॉस चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला होता. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. साईडला पुनश्च एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू थांबणार नाही, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, 4 धावा चौकार. चार धावे सहित संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. आदित्य शेट्टी संघाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला काही जबरदस्त प्रॉपर टायमिंग आहे का या चेंडूवरती, मात्र हवेच्या झोतावरती चेंडू निघून जात आहे काउकॉर्नर क्षेत्राच्या वरतून. 6 धावांकरिता षटकार. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 6 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती, 13 धावा. मी मगाशी उल्लेख केला की जरूर नजरा असेल प्रत्येक प्रेक्षकाच्या उदय पाटील मध्ये ती क्षमता आहे. आज सलामीला येत असताना खूप चांगला खेळ आतापर्यंत साकारलाय. 3 चेंडूंमध्ये 12 धावांवरती खेळतोय, संघाला नेऊन ठेवलंय 13 धावांवरती. चेंडू फेकून झाले ते 4 मिथुनवरती हल्ला चढवलाय. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. पुनश्च एकदा एक्स्ट्रा कव्हरला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. जिथे क्षेत्ररक्षक सजवला तिथे चेंडूला खेळलं गेलं. उदय पाटीलला फसवलंय झाल्यात आणि फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्या दिशेने गोलंदाजी करत असताना आणि मिथुनने प्राप्त केलेली ही मोठी सफलता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्या येतोय क्रमांक 3 वरती. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावा 13 रन्स. भरपूर मोठी विकेट प्राप्त केली गेले मिथुनच्या माध्यमातून. कारण ब्रेक थ्रू देणं हे गोलंदाजाचं काम असतं. ऑन साईडला मोठे फटके तब्दील करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलंय उदय पाटीलला, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक
तीन वरती दाखल झालाय. पहिले आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने पिचिंग पाहायला मिळतंय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 14 धावा. चेंडू फेकून झालेत मिथुनच्या हातकंडातून. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पुन्हा एकदा पाहिलं न्याहाळलं, बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं गेलंय. व्हाईटचा इशारा सातत्याने 2 चेंडू आपण पाहिले तर व्हाईट हाताळले गेलेत. तर मोठी विकेट प्राप्त केल्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी व्हायला हवी होती. धावांची गती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 15 धावा. या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक मेंडेटरी पॉवर प्ले सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला सत्याचा फटका निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या पॉवर प्लेची खून केली गेले पंचांच्या माध्यमातून. पहिलं षटक अटॅकिंग मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ साकारला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये बियाला स्पोर्ट नवघरच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 21 धावा 21 रन्स. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. कुणाल येतोय क्रमांक 2 चं षटक घेऊन. मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्षय सोनी सज्ज होत असताना एक चेंडू वरती एक धाव बनवली गेली ऑन साईडला. यावेळेस अक्षय सोनीच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत सनसणीत षटकार. गोलंदाजी बहरदार खेळ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बियाला स्पोर्ट नवघरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तत्पूर्वी मात्र चेंडू सरळ निघून येतोय मिडअपच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने. हर्षल महाराज आमच्या मुख्य व्यासपीठाकडे मंद मंद पावलाने येत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धावांची गती एकंदरीत पहिले तर 27 धावा 27. चेंडू फेकून झालेत कुणालच्या षटकामध्ये. आतापर्यंत 2. यावेळेस फुल टॉस चेंडू आ बैल मुझे मार. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार 6. होता फुलटॉस चेंडूला मात्र थारा नाही. या मैदानावरती आपण पाहिलं तर धावांची गती एकंदरीत पहिले तर 33 धावा 33 रन्स. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर 33 वरती जाऊन पोचले गेले. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर धुव्वाधार खेळ होत असताना 2 षटकार आतापर्यंत 3 चेंडूंवरती अक्षय सोमणीने खेचलेत आपल्या संघाकरिता. अक्कू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला काय जबरदस्त फटका सजवला गेलाय. मात्र तितकाच चांगला जजमेंट साइड झेल टिपला गेला भूषणच्या माध्यमातून. आणि दुसरा धक्का फलंदाज बाद गॉन. टप्प्याचा चेंडू जरूर होता मात्र त्यावरती प्रॉपर टायमिंग नव्हतं. अप्रतिम झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर भूषणचं कौतुक करावं लागेल, कुशलचं कौतुक करावं लागेल. कुशलच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. 33 धावा फलकावरती. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं गेलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर दांडी संघाचा
एक जेल मोहित ने टिपला, एक जेल कुशल ने टिपला है। धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 33 वरती पाहायला मिळतंय। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत कुणालच्या हातकंडातून चार चेंडूंचा खेळ झालाय। धाव फलकावरती 33 धावा दोन गडी बाद बियाला स्पोर्ट नवघर या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथून एखादी भागीदारी रचावी लागेल। आदित्य शेट्टी मैदानाच्या आतमध्ये आलाय, फुलटॉस चेंडू होता जरूर आपण पाहिलं तर चेंडूला सरळ खेळलं गेलं मिडऑफच्या दरम्यान। तद्वर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जी सुरुवात उदय पाटीलने करून दिली होती, अक्षय सोनीने दोन षटकार खेचलेत, मात्र सत्य एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय। सत्यच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार आपण पाहिलाय। शेवटचा चेंडू कुणालच्या हातकंडातून येत असताना मोठा फटका खेळायचा होता, चेंडूचा टॉप एज घेतला गेला बॅटचा आपण पाहिलं तर, आणि सरळ चेंडू विसावला गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। आणखीन एक धक्का बसतोय, धक्का क्रमांक 3 बियाला स्पोर्ट नवघर संघाला। गडी बाद होत आहेत 3 धाव फलकावरती 33 धावा। कुणालने काही जबरदस्त कमबॅक केलंय, दोन षटकार आल्यानंतर दोन चेंडूंवरती दोन गडी बाद करत असताना अप्रतिमरित्या खेळ साकारला गेलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात एकंदरीत आपण पाहिलं तर 12 धावा आलेत, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 21 धावा आलेत आणि दोन षटकांच्या दरम्यान एकंदरीत पाहिले तर 33 धावा ह्या कुठल्या गेल्यात। मात्र तीन महत्वाचे जे फलंदाज होते, फ्रंटलाईन टॉप ऑर्डरचे बॅटर होते, ते तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत। पाचव्या क्रमांकावरती अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तद्वर घेऊया एक छोटीशी विद्रांजी, आयुया ऐकूया आपण डीजेला। बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आई एकविरा चषक 2023 हा रण संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अक्षय पाटील बॅकफुटला गेले, फक्त जागा बनवली, कट केले गेले चेंडूला आपण पाहिलं तर गलीमध्ये खेळलं गेलं। तद्वर एक धाव अर्जित करत असताना एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकले गेले। धाव फलकावरती 34 या आकड्यावरती 34 रन्स। अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना एका बाजूला आपण पाहिलं तर सत्याच्या बॅट मधून एक धाव आले। अक्षय पाटीलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि सरळ निघून जातोय एसटी रक्षक योगेशच्या हातामध्ये। निर्धावच्या माध्यमातून चेंडूची सांगता होत असताना कारण योगेशने सुद्धा एक झेल टिपला, अप्रतिमरित्या मोठी विकेट सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला। अक्षय पाटील ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, हाय बॅकलिपचा वापर जरूर केला गेलाय। तद्वर मात्र चेंडू जमिनी लगत निघून येतोय, एकच धाव, कारण इथून कमबॅक करावा लागेल। पहिल्या दोन षटकात जवळपास आपण पाहिलं तर 16.50 धावगती होती, या तीन चेंडूंवरती आपण पाहिलं तर दोन धावा आतापर्यंत समीरने खर्च केलेत आणि समीर आपल्या संघाकरिता कमबॅक करत असताना सत्या स्ट्राईक एंडला आलाय। ऑन साईडला वेगळ्या शैलीने स्वीपच्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कुणालच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। गडी बाद आणि धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 35 धावा आहेत। पहिली बॉलला एक काढली तरी सत्य स्ट्राईकला होता, बॅट्समॅन आउट झाला, अक्षय पाटील आउट झाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर
योगेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच योगी उपसमच्या बाहेर हा चेंडू आताळला गेलाय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बाहेर चेंडू होता, एकदम वर्जित करत असताना एकाच दावेवरती सॅटिस्फाईड होतील का, मात्र दुसऱ्या दावेसाठी वल आले. फेकी खराब, बॅकअप नव्हतं आणि इथे मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आता धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर चार धावा येत आहेत, चार धावे सहित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर ऋषिकेश आम्हाला दर्शवत आहेत की तीन षटक समाप्त झालेत आणि तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस 41 धावा या फलकावरती बियाला स्पोर्ट नवगर या संघाच्या. या पण ऐकूया डीजेला. वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. 41 धावा फलकावरती गडी बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर चार आणि चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात करून दिली होती दोन बॅटर्सने, मात्र ऑन साईडला फ्लिकच्या फटक्यात चेंडूला कन्वर्ट केलंय आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द रोप, चार धावा चौकार. स्वागत केलं गेलंय चार धावेनिशी धावांची गती एकंदरीत. पहिले तर धाव फलकावरती 45 धावा या फलकावरती आहेत. मोठा फटका खेळायचा होता, पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पॅडवरती चेंडू ब्रज झालाय, लेगबाईचे संकेत पंचांच्या माध्यमातून. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर असणारा हा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. योगी मैदानाच्या आतमध्ये, धावांची गती धाव फलकावरती 46 धावा. वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक चौथं षटक घेऊन कुणाल पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय. दोन गडी जरूर बाद केले त्याच्या हातखंडातून. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं जजमेंट साईड झेल टिपला गेलाय, मात्र थर्ड अंपायरचा कॉल केला गेलाय पंचांच्या माध्यमातून बीमरसाठी. आहे शैलेंद्र घोडेकर थर्ड अंपायरच्या भूमिकेत. आपण पाहिलेत लिगल डिलिव्हरी, ड्रिफ्ट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अक्षय पाटीलचं व्यवस्थित टायमिंग नव्हतं, प्रॉपर टायमिंग असायला हवं होतं या चेंडूवरती, कारण फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर व्यवस्थितरित्या कन्व्हर्ट करता आला नाही. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर ऋषिकेश आम्हाला दर्शवत आहेत. 3.3 चेंडूचा खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये 46 धावा, जबरदस्त जोरदार कमबॅक केले गेलंय समायरा 11 दांडी संघाने. तर 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 33 धावा होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉलमध्ये आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर 2 महत्वाचे गडी बाद केलेत आणि तिथून 13 धावा त्यांनी खर्च केलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तत्वर हे या पण ऐकूया डीजेला.
वेलकम बैक, पुन्हा एकदा सहर्षचे स्वागत आहे। चार चेंडू फेकून झालेत आतापर्यंत। आपण पाहिलं तर अप्रतिम फटका सरळ बॅटने खेळला गेलाय, चेंडू आपण पाहिलं तर निघून येतोय स्टेट डाऊन द ग्राउंड। एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जरूर होते, मात्र फेकी अचूक पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावांची गती एकने पुढे सरकली गेली। धाव फलकावरती 47 धावा 47 रन्स। इथून धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात जरूर होते, मात्र एका मागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना बियाला स्पोर्ट नवगर संघाचे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून दबाव ओढवला गेला। आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथून उर्वरित 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, मात्र योगेशचा फटका पुन्हा एकदा फसला गेलाय। क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि आणखीन एक झेल टिपला गेलाय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। समीरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, गडी बाद धन्यवाद डीजे। नवीन बॅटर मोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। धाव फलकावरती 47 धावा, जी सुरुवात 2 षटकांमध्ये झाली होती, मात्र 2 षटकात काही जबरदस्त पुनरागमन केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये समायरा 11 दांडी संघाने, आणि त्यासाठी जाणला जातो दांडी संघ। आपण पाहिलं तर भरपूर मोठा संघ आहे, पालघर पट्ट्यात भरपूर नाव पुढे येत असताना, नाव लौकिक असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघाचं। धावांची गती एकंदरीत पहिले तर 47 वरती जाऊन पोचले गेले। षटक क्रमांक आपण पहिले तर 4 समाप्त झाले मैदानाच्या आतमध्ये, आणि या षटकात कुणालने काही जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणि 5 गडी बाद करण्याचा फायपर मिळवण्याचा मान आपण पहिले तर कुणालने मिळवला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून। 2 षटकं हाताळली, 18 धावा खर्च केल्यात आणि एकंदरीत आपण पहिले तर 5 गडी त्याने बाद केलेत मैदानाच्या आतमध्ये। पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच सहमत नाहीत, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पंचांचं बोट भरपूर उशिराने लेट टू लेट बट अप टू डेट असं डिसिजन पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून। आणि आणखीन एक धक्का बसला गेलाय फलंदाज राज जैन ला, जावं लागेल माघारी फलंदाज बाद। सरचे स्वागत आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गण्या दाखल होतोय क्रमांक 10 वरती, जी पहिली सुरुवात जी झाली होती 2 षटकात 3 गडी आणि 33 धावा होत्या, तिथून आपण पाहिलं तर एका मागोमाग एक गडी बाद होण्याचा क्रम काही थांबत नाही मैदानाच्या आतमध्ये। 5वा गडी 46 वरती बाद झाला, तदनंतर आपण पाहिले तर 6वा गडीसुद्धा 46 वरती बाद झाला, 47 वरती आणखीन एक धक्का बसला आणि आता मात्र 47 वरती आणखीन एक धक्का बसतोय। व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, उपस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, जसं बाहेरच्या दिशेने स्विंग होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 48 वरती जाऊन पोचली गेले 48 रन्स। उर्वरित 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, गण्या स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पहिलं न्यायालय बाकीचं काम पंचांवरती सोपवलं जात आहे, व्हाईटचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून। प्रणीत गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय उजव्या हाताने पुन्हा एकदा येत असताना, धाव फलकावरती 49 धावा आहेत, उर्वरित 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी येणं आपल्याला पाहायला मिळतोय। ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि चेंडू मात्र निघून जातोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने। ही लेंथ अँड लाईन भरपूर मायने राखते,
अप्रतिम खेल आतापर्यंत दांडी संघाने साकारला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये फुलंदाजी मार्क वरती प्रणित पुनश्च एकदा येत असताना कुटप्प्याचा चेंडू जरूर होता. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, मात्र पंच व्हाईटचा इशारा करतायत स्टंपच्या बाहेर आणि जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. व्हाईटच्या माध्यमातून धाव फलकावरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 50 रन्स 50 धावा या फलकावरती बियाला स्पोर्ट नवगर संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेल झालाय, उर्वरित 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 4 चेंडू जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करायला हवा, मात्र विकेट ज्या प्राप्त केलेत लोअर ऑर्डरचे बॅटर. मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करणार नाही. यस इज गॉन, आणखीन एक गडी बाद, गण्याची पारी समाप्त, फलंदाज बाद. आहे गडी बाद होण्याचा क्रम काही थांबत नाही. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने 9वा धक्का बसला गेलाय बियाला स्पोर्ट संघाला, मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मिस्टर राहुल दाखल झालाय. 11व्या क्रमांकावरती येत असताना उर्वरित 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि प्रणितने मिळवलेली ही दुसरी सफलता आपल्याला पाहायला मिळते. मोहितचं कौतुक करावं लागेल, मोहितने टिपलेला हा तिसरा झेल. एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा राखला गेलाय आणि अप्रतिमरित्या आतापर्यंत गोलंदाजी राहिली गेले. अचूक टप्पा भेदक मारा करत असताना 5 विकेट मिळवण्याचा मान कुणालने प्राप्त केला, मात्र पहिलं षटक मिथुनचं जे होतं ते मात्र का भरपूर मागडं ठरलं गेलं. त्या षटकात 21 धावा आणि 1 गडी त्यांनी बाद जरूर केला, मात्र ते षटक आपण पाहिलं तर 21 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. ऑन साईडला खेळलं गेलंय सरळ बॅटने येत असताना चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. तद्वर 1 धाव अर्जित करत असताना धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 1ने पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 51 धावा शेवटचा चेंडू असणार आहे या इनिंगमधला. तर जबरदस्त जोरदार पुनरागमन कसं करावं हे दाखवून दिलं समायरा 11 दांडी संघाने. पहिल्या 2 षटकात 33 धावा असताना तदनंतर एकामागोमाग एक मोहरे टिपले गेले नवघर संघाचे. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक योगेश पुनश्च एकदा झेल खाली. यस इज गॉन, ऑल आउट झाला गेला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बियाला स्पोर्ट नवघर संघ 5 षटकं समाप्त झालेत आणि 5 षटकांमध्ये 51 धावा वरती ऑल आउट झालाय संघ. आपण पाहिलं तर नवघर आणि विजयाकरिता 52 धावांचं लक्ष असणार आहे समायरा 11 दांडी या संघासमोर. आपण 52 धावांचं लक्ष आहे विजयाकरिता. आपण पाहिलं तर समायरा 11 दांडी संघासमोर. एखादा नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल, जे कोणी प्रतिनिधी आले असेल तर आपण येण्याची नोंद करा, आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. आणि या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदल करणार आहोत. या दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकूया 52 धावांचा पाठलाग कसा केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम आणि त्यांच्या समवेत विजयजी पाटील अर्नाला यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. जिग्नी यांचा नुकताच आवाज आपण ऐकलाय. हा नक्कीच आयोजक माहिती पुरवत आहेत की एक हाफ क्लिअर केला जाईल. तर आरके मोरवा संघ कुठेच जाऊ नका तुम्ही. पहिली मॅच जो संघ जिंकला आरके मोरवा आणि यामध्ये जो जिंकेल तो 2 हात करेल.
आणि जबरदस्त बॅटिंग झाली होती सुरुवातीला ॲज अ ओपनर बॅटर अक्षय सोनी आणि उदय पाटील दोन दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर बाकीचे जे फलंदाज आहेत ते सिंगल डिजिटमध्येच आउट झालेत. म्हणजे जर 6 धावसंख्येवर सत्य आदित्य शेट्टी ॲज अ ओपनर बॅटर नेहमी बघितले मात्र आज 4 क्रमांकावर आला आणि तो देखील 0 आउट झाला. अक्षय पाटील देखील ओपनिंग बॅटर आहे तो देखील स्वस्तात बाद झाला. स्ट्रॅटर्जी थोडी चुकली मात्र धावा एक सॅटिस्फाईड स्कोअरपर्यंत पोहोचला आहे. जिंकण्याकरता 51 धावेंचा वाढ समोर ठेवलंय समायरा 11 दांडी संघ म्हणजेच एक बलाढ्य आणि मजबूत बांध्याचा संघ पाहायला मिळतो. आणि एका साईडला बियाला स्पोर्ट नवघर आणि हा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. अनेक नवघर संघाने देखील विक्रम केले आहेत. नायगाव पंचकृषी असू दे वेस्ट असू दे आणि बियाला स्पोर्ट अंडरम क्रिकेट असू दे किंवा ओरम क्रिकेट नाव लौकिक करणारा संघ पाहायला मिळतोय. आमच्या समवेत विजयजी पाटील व्हॉइस ऑफ अर्नाला ते देखील जॉईन झाले. त्यांच्या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम विजयजी. 51 धावेंचं आव्हान आहे आणि 5 षटक आहेत म्हणजेच 10 रन रेट मेंटेन करावा लागेल. हाँ धन्यवाद अक्षय. यहाँ पर मुकाबले काफी अच्छे हो गए क्योंकि अब 10 का रन रेट मेंटेन रखना पड़ेगा. मुकाबला उतना आसान नहीं है. कड़ी धूप में चला कड़ा संघर्ष में मुकाबला यहाँ पर देखने को मिलेंगे. और दोपहर का सत्र है और दोपहर के सत्र में अब आज के दिन का हम देख रहे हैं दूसरा मुकाबला इस समय ऑन होता हुआ. बहुत ही बढ़िया क्रिकेट का महासंग्राम यहाँ पर देखने को मिलेगा. नक्कीच जबरदस्त टेनिस क्रिकेट चा हा थरार पाहायला मिळतोय. एकविरा क्लब क्रिकेट क्लब आणि त्यानंतर आपण बघतोय जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा ट्रॉफी आई एकविरा चषक बिग बॅटल अँड बिग फाईट. आणि दुपारच्या सत्रात जे प्रेक्षक राजे जॉईन झाले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत असेल या मैदानावर असू द्या किंवा TCP लाईव्ह द सिनेमॅटिक क्यूब पिक्चर प्रोप्रायटर महेंद्रजी भगत अँड कंपनी आणि जे स्मार्ट TV स्मार्टफोनवरती प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 51 रनों का लक्ष्य यहाँ पर पीछा करना है. और देखिए 5 ओवर का खेल है तो लगभग 30 गेंदों का खेल हम देखेंगे. 30 गेंदों में 51 रन की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ये पावर प्ले के जो ओवर है बहुत ही महत्वपूर्ण हो गए. यदि पावर प्ले में गेंदबाजी करने वाली टीम लगभग 15-20 रन देती है तो मुकाबला ऑन रहेगा. लेकिन यहाँ पर देखो 30-35 रन बन जाते हैं तो यहाँ पर मुकाबला एक तरफा हो जाएगा. क्या कहना चाहेंगे? हाँ नक्कीच त्या प्रकारचा खेळ कारण की पॉवर प्ले म्हणजेच पॉवरफुल बॅटिंग. बॅटर करता मात्र तेवढाच ॲज अ बॉलर करता देखील कारण की एक तुमचा इम्पॅक्ट बॉलर असतो जो मेन बॉलर ज्याला म्हटलं जाते आणि तोच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिसतो. म्हणजेच एका साईडला धावा रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. बियाला स्पोर्टचा आदित्य शेट्टी एक मोठं नाव आहे. मीरा भाईंदर नवघर आणि एक जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केलेला खेळाडू कित्येक वर्ष या खेळाडूने उन्हाळे पावसाला बघितला. आणि एका साईडला यज्ञेश आणि गौतम मजा येईल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल डिलिव्हर केला होता आणि ड्राईव्ह चांगला होता. शॉर्ट मिडविकेट आहे 38 सर्कलमध्ये. मिडॉन मिडविकेटपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत मात्र एका धावेने श्रीगणेशा. पहिली धाव फार महत्वाची असते विजय पाटील. हां निश्चित हर रन बहुत ही महत्वपूर्ण होती है. शालेय जीवन में हर मार्क्स महत्वपूर्ण है. पॉलिटिक्स में वोट महत्वपूर्ण है और इस क्रिकेट में उसे संजीवनी बूटी कहा जाता है. तो यहाँ पर देखना होगा हर रन के लिए यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है. अगली गेंद ओ यहाँ पर देखिए गौतम खेलने का प्रयास और यहाँ पर विकेट का पतन होता हुआ विकेट गिरता हुआ और मधुर संगीत आता हुआ. आणि त्या चेंडूवर मात्र लॉंगॉन क्षेत्र क्लिअर करायचं होतं. पॉवर देखील कमी होती आणि टायमिंग देखील जुळून आला नाही म्हणूनच लोअर फुलटॉस चेंडू कधी कधी षटकार जातात मात्र जास्तीत जास्त या चेंडूवर विकेट प्राप्त होतात. आजच्या दिवसात आपण भरपूर वेळा बघितलंय लोअर फुलटॉस चेंडू एक लालच देण्याचा प्रयत्न असतो बॉलरकडून मात्र या ठिकाणी योग्य दिशा होती गोलंदाजी करताना. ज्या अनुषंगाने फील्ड सजवले त्या मेरिटवरती गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतंय कारण की 38 सर्कल बाहेर दोनच खेळाडू आहे आणि योग्य चेंडू पाहायला मिळतोय. हाँ निश्चित गौतम आकरे जिनके पास काफी क्षमता है टेनिस क्रिकेट विश्व में इनका बहुत अच्छा नाम लिया जाता है. लेकिन देखो आपका नाम बड़े बहुत बड़ा हो लेकिन समय और आपके साथ आज का दिन भी होना जरूरी है जो आज गौतम के साथ नहीं दिखा. लेकिन गौतम आउट होने के बाद देखो इनके पास बड़ी लंबी बैटिंग लाइन है लेकिन ये मुकाबला उतना आसान नहीं होने वाला है.
यहाँ पर फील्ड की सजावट देखेंगे, थोड़ा सा डीप फाइन लेके स्लिप में लगाया प्लेयर है, पॉइंट में खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, मिड ऑफ में लगाया गया है, तो ये इस तरह फील्ड सजाई है आदित्य शेट्टी ने और काफी क्षमता रखते हैं आदित्य शेट्टी में। मीरा भाईंदर का एक बड़ा नाम और इन्होंने बहुत बार अपने आप को प्रूव भी किया है, जब भी टीम अपनी संकट में है तो संकट मोचन बन जाते हैं ये। नक्की त्या प्रकारचा खेळाडू आहे, मात्र समीर देखील अप्रतिम फलंदाज आहे, आरके ट्रॉफी मध्ये देखील बघितलं होतं दांडी संघाला, आणि या वेळी पुन्हा एकदा लोअर फुलटाचा वारंवार लालच आणि तो ब्रेक आणि फ्लाईट चेंडूला दिला जातोय, म्हणजेच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आदित्य शेट्टीला सहजरित्या अक्रॉस द लाईन तुम्ही खेळू शकत नाही। 3 चेंडू 1 धाव 1 विकेट, बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर लगातार यहाँ पर देखिए निरंतर अच्छी गेंदबाजी करते हुए आदित्य शेट्टी, जिस तरह की उनकी क्षमता है उस क्षमता के हिसाब से गेंदबाजी करते हैं। यहाँ पर कोई बड़ा रूम अभी तक उन्होंने दिया नहीं, मौका नहीं दिया है, लेकिन बल्लेबाज ढूंढेंगे क्योंकि ये दो ओवर बहुत ही महत्वपूर्ण हो गए। नक्कीच पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करणारा संघ विचार करत असेल 20+ 25+ जाण्याचा, मात्र गोलंदाजी करणारा संघ कमीत कमी धावांवर ते रोखण्याचा प्रयत्न असेल, आता मात्र कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही, काही पे निगा आहे काही पे निशाणा, आणि यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, ऑफ साईडला चेंडू येतोय, बॅटची एज लागली होती मात्र यावेळी निर्धाव चेंडूची सांगत होते, 4 बॉलमध्ये बोलबाला राहिलाय आदित्य शेट्टीचा। हाँ यही तो क्रिकेट है, क्योंकि आदित्य शेट्टी जिनमें काफ़ी क्षमता है और काफ़ी बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं और सही लेंथ के साथ गेंदबाजी करते हैं, ये इनकी खासियत है। यहाँ पर देखिए खेलने के ऊपर कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, सिंगल यहाँ पर लेते हुए, सिंगल पर काम चलेगा, यस यहाँ पर देखिए खिलाड़ी थोड़े से बंबल हुए और इसका नतीजा 2 रन में यहाँ पर कन्वर्ट किए, 2 रन यहाँ पर जरूर आया है और थोड़ा सा दबाव हटेगा क्या, ये भी देखने वाली बात होगी। नक्कीच इनफील्डच्या वरून केला जो होता इनसाइड आउट करून 5 चेंडू फेकून झाले, त्याने 3 धाव फळकावरती, आदित्य शेट्टी चांगली गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सर्कल क्लिअर करायचा होता, मात्र आउटफील्डचा फायदा हा मिळेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, 5 बॉल 3 धावा पुढचा बॉल। अगली गेंद फिर से पहले खेलने का प्रयास है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास था और इस बार फंस गए, इस बार कोई मौका नहीं, विकेट गिरता हुआ और उसके साथ मधुर संगीत आता हुआ, कम ऑन डी यहाँ पर 2 विकेट का नुकसान जरूर हुआ है, इसीलिए कहते हैं मुश्किलों को आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है, आपकी कला यहाँ पर पेश करनी पड़ेगी। 2 विकेट जरूर गए हैं, क्षमता है आने वाले बल्लेबाज में, लेकिन ये देखने वाली बात होगी कि आने वाला क्रिकेट कैसा होगा। नक्कीच कारण की 51 धावांचा पाठलाग आपण करतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 48 धावांची गरज आहे, मॅच ऑन आहे आणि आता रन रेट जो आहे 12 झालाय, विशालजी नाईक सर इशारा करताय सेकंड पॉवर प्ले, अर्थातच यावेळी मात्र 3 खेळाडू टटियार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि तिन्ही खेळाडूचा विचार केला तर जास्तीत जास्त ऑन साईडला आहे आणि सर्कल जो आहे तो ऑफ साईडला आहे, म्हणजेच एक स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर मिड ऑफ कवर आहे, एक्स्ट्रा कवर, कवर पॉईंट देखील पॉईंट रिझन पाहायला मिळतोय आणि एक शॉर्ट लेग देखील पाहायला मिळतंय, चांगली व्ह्यू रचना पाहायला मिळते की अटॅक जर केला तर यावेळी ऑन साईडलाच अटॅक करायचा आणि इनफील्डच्या वरून खेळलं तर धावा येऊ शकतात। इसमें कोई दोहरा नहीं क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी चल रही है अब थोड़ा सा दबाव जरूर है। यहाँ पर देखिए बहुत ही बढ़िया शॉट, यहाँ पर गेंद जाती हुई सीधी सीधी 4 रनों के लिए, मिलिंग रन 4 तो हो जाएगा बेड़ा पार, कम ऑन डीजे। होता आणि जबरदस्त ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंट आणि कव्हरच्या वरून खेळायचा होता, मी म्हटलं होतं की इनफील्डच्या वरूनच यावेळी ऑफ स्टंपवर खेळायचा असेल तर त्या प्रकारचा फटका आणि तो सजवला होता आणि व्ही फॅक्टरमध्ये खेळणारा खेळाडू पाहायला मिळतोय, कारण की यज्ञेश देखील एक मोठं नाव आहे दांडी संघाचं। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद खेलने का प्रयास, यहाँ पर देखिए फाइनल की दिशा में गेंद, यहाँ पर देखे ओ हो यहाँ पर अंतिम क्षण में कैच छूटा हुआ, मैच ना छूटे, कैच जरूर छूटा है
अच्छी गेंद थी, थोड़ी सी लेग के दिशा में बाहर जा रही थी, खेलने का प्रयास था, गेंद हवा में जरूर थी, अंतिम क्षण में यहाँ पर कैच छुट्टा हुआ, जीवन दान मिलता हुआ। इसीलिए कहते हैं जिंदगी में जो भी हासिल करना है समय पे हासिल करो, क्योंकि जिंदगी हमें मौका कम धोखा ज्यादा देती है। अड़ दबा फलका वरती आणि दुसऱ्या चेंडू वरती कैच छुट्टा, दिल तुटा असं म्हणायला वावगं ठरणार नाही, येणारे चेंडू दर्शवितील। कारण की ज्या ज्या वेळी टेनिस बॉल असू दे किंवा इंटरनॅशनल क्रिकेट, कॅच सुटल्यानंतर रेकॉर्ड आपण बघितले, रोहित शर्मा कॅच सुटल्यानंतर 264 धावा 8 रनावर कॅच सुटला होता। बघूया कशा प्रकारची खेळी होईल। रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, लाऊड अपील केली जाते, पंचांमध्ये देखील आखोआखीमध्ये इशारा असतो तो दिसला नाही आणि त्याचं कारण आहे यावेळी निर्धाव चेंडू। अप्रतिम चेंडू, प्लीज नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, पंच आमचे सक्षम आहेत, ऑफ स्टंपर टिचून मारा केला होता। अप्रतिम चेंडू काश्मीरा बॉयज आणि वसई कोलीवाडा संघाचा कर्णधार येऊ द्या, आयवॉन अँड कंपनी आणि काश्मीरा बॉयज संघाचा संघनायक येऊ द्या प्लीज टॉस करता पुढचा मॅच। 8 रन 3 बॉल लाऊड अपील केली होती, मात्र पंच तिथे सक्षम आहेत आणि यावेळी पुन्हा एकदा अशा प्रकारे स्विंग होतो चेंडू आणि चेंडू आतून बाहेर वळवण्याची क्षमता आहे। कधी कधी एसटी रक्षकाला बॉलरला वाटते की एज लागले, मात्र जो अँगल क्रिएट होते गोलंदाजाला तो अप्रतिम पाहायला मिळतोय। जबरदस्त सेम डिलिव्हरी होती आणि तेच पाहिलं होतं, 4 बॉल आणि 8 धावा। राज जैन, इनके पास भी काफी क्षमता है, अलग अलग तरीके से गेंदबाजी करते हैं और यो यहाँ पर दिखाते हैं अगली गेंद फिर से एक बार, ऑफ स्टंप के बाहर खेलने का प्रयास है, बिल्कुल सिंगल यहाँ पर मिलते हुए, सिंगल भी आना जरूरी है, स्ट्राइक रोटेट होना जरूरी है, यहाँ पर सिंगल से भी काम बन सकता है। अब यहाँ पर राज जैन देखो अभी तक कोई मौका इन्होंने नहीं दिया है बल्लेबाज को, इस तरह से यहाँ पर दबाव बनाकर रखा है बल्लेबाज के पास। जबरदस्त गोलंदाजी, 9 धावा फलका वरती, 5 चेंडू पिकून झाले, दुसरी ओव्हर 51 धावांचा पाठलाग करत असताना दबाव मध्ये आता फलंदाजी करणारा संघ। ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, दोन्ही हात समांतर, धावा अवांतर आणि एक्स्ट्रा धावेने धावफलक 10 वरती येते, म्हणजेच येणारे चेंडूचा विचार केला तर 29 चेंडू आणि जिंकण्याकरता आता धावांची गरज आहे। 41 धावा, मॅच इज ऑन, यात काही शंका नाही, मॅच ऑन झाले। हाँ निश्चित, अभी भी हम देखेंगे तो दिल्ली काफी दूर है, दिल्ली जाने के लिए यहाँ पर पहले गुजरात फिर राजस्थान तक पहुंचना पड़ेगा और अब ट्रेन शायद आप कौन सी भी लो लेकिन जितना जरूरी है आगे की जीत। यहाँ पर बहुत ही बढ़िया शॉट फिर से एक बार गैप में खेलना चाहते थे लेकिन समय पर यहाँ पर देखिए समय बहुत ही जबरदस्त है, यहाँ पर सिंगल यहाँ पर मिलती हुई, समय के साथ आपको क्रिकेट को भी लेकर चलना पड़ेगा। अब यहाँ से 18 गेंदों का खेल बाकी है और 18 गेंदे और मैच जीतने के लिए बनाने हैं अब यहाँ से 41 रन की जरूरत है, 18 गेंदे 41 रन। डीजे की तरफ जाते हैं, दोपहर के सत्र में धुन को सुनते हैं और फिर इस बार मैच को देखते हैं। सॉंग आहे तेच वाजवलं जाते डीजे अनिकेतच्या माध्यमातून, माफ करायचं 51 धावा आम्ही बोललो होतो, मात्र 52 धावांचं आव्हान आहे, म्हणजेच आता 18 बॉल 41 धावांची गरज। कॅप्टन येऊ द्या वसई कोलीवाडा, आयोजक आमच्यापर्यंत माहिती पुरवतात, वसई कोलीवाडा आणि काश्मीरा बॉयज या दोन्ही संघांचे संघनायक आमच्यापर्यंत येऊन द्या, कारण की संघ या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत, पोहोचले आहेत, मात्र टॉस करण्याकरता येऊ द्या। हे आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते। 2 ओव्हर 11 धावा 5.50 रिक्वायरमेंट रेट मेंटेन केला आहे, आता जर विचार केला तर 18 बॉल 41 धावा। 18 गेंदे 41 रनों की जरूरत, इसलिए कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी जरूरत है। यहाँ पर गेंदबाजी के लिए फिर से एक बार आदित्य शेट्टी को आमंत्रित किया है, 18 गेंदे और 41 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। आर या पार वाली लड़ाई है, एक तेरी है एक मेरी वाली लड़ाई है, कौन जीतेगा कौन हारेगा ये तो आने वाला समय बताएगा, क्रिकेट इसी के लिए तो यहाँ पर है, कभी धूप है तो कभी छाव है, यही तो क्रिकेट की मोहमाया है। आदित्य शेट्टी फुल टॉस गेंद यहां पर खेल दिया है, 2 खिलाड़ी के बीच में गेंद यहां पर जाती भी 6 रनों के लिए, बेहतर छक्का आता हुआ, मधुर संगीत आता हुआ, कम ऑन डीजे।
धक्का होता आणि त्या ठिकाणी मात्र आईस्क्रीम कॉर्नर आहे भोळेनाथ, त्याला अभिवादन देणारा चेंडू पाहायला मिळतोय. काश्मीरा बॉईज कॅप्टन उद्या गणगी वसई कोलिवाड्याचा कॅप्टन आलाय. 17 धावा पहिल्या बॉल वरती आदित्य शेट्टीचा प्रहार केलाय आणि भव्य स्वागत त्याचं देखील केलंय. यापर अगली गेंद, यापर देखिए फुल टॉस गेंद थी, उसका फायदा उठाया था. अगली गेंद लेकिन यहाँ पर जरूर विकेट लेकर जाएगी. एक तेरी है तो एक मेरी है, आदित्य शेट्टी ने विकेट ली है. फिर से एक बार डीजे के जाएंगे. थैंक यू डीजे. वॉलंटियर पानी घेऊन जा मैदान आत मध्ये. यस डीजे वाजवायचा आहे. क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. कोलिवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एक वीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. धन्यवाद. विकेट गिरता हुआ, विकेट के बाद फिर से एक बार न्यू जो दो टीमें हैं उनके बीच में यहाँ पर टॉस किया जाएगा. हमारे साथी कमेंटेटर अक्षय साटम वहाँ पर पहुंच चुके हैं और कुछ ही क्षणों में टॉस भी होगा. थैंक यू. या ठिकाणी शरद जी बोकाळे साहेब आहेत. एका साइडला जीवदानी स्पोर्ट आहे आणि एका साइडला एकवीरा स्पोर्ट आहे. असा टॉस आहे. वसई कोलिवाडा आणि काश्मीरा बॉईज जीवदानी स्पोर्ट असा कॉल आलाय आणि एकवीरा स्पोर्ट आलाय आणि शरदजी बोकाळे साहेबांना विनंती करणे अतिथी कक्षामध्ये जायचं आहे. टॉस जिंकलाय वसई कोलिवाडा, डिसिजन फक्त सांगा. फिल्डिंग नक्कीच. दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच ऑन आहे म्हणूनच जास्त वेळ घेणार नाही. तर सेंटर न्यूज अशी आहे, वसई कोलिवाडा टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विजयजी पाटील. धन्यवाद अक्षय सर. या पर देखिए एक कॅच जरूर छुट्टा हुआ, थोड़ा सा नाराज है यहाँ पर आदित्य शेट्टी, क्योंकि कैच किसका था और किसने ट्राई किया इस कैच को पकड़ने के लिए. कामयाब नहीं रहे लेकिन प्रयास बहुत अच्छा था. इस 2 रन के साथ अब 19 रन अब तक बन चुके हैं. यहाँ पर देखिए एक या दो बड़े छक्के आते हैं तो यहाँ पर मुकाबला ऑन रहेगा. लेकिन फिलहाल हम देख रहे तो समय रहा 11 दांडी की टीम थोड़ी सी यहाँ पर संघर्ष करते हुए. आदित्य शेट्टी दो बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, एक तरफ है कुणाल तो एक तरफ है योगेश. फिर से एक बार बैकफुट पे गए, यहां पर सिंगल जरूर मिलता हुआ मिड विकेट के रीजन में. जब तक गेंद फील्ड करे यहां पर दो खिलाड़ी के बीच में यहां पर तालमेल सही नहीं था और उसका फायदा उठा हुए 2 रन. हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगा इस समय. ड्रेसिंग और चेसिंग यहां पर कंपलसरी होगा, ये भी देखने वाली बात होगी. आपको रन संख्या देखेंगे तो बन यहां पर बन चुकी है 21, 21 रन अब तक बने हैं. 21 चार गेंदों का अभी भी खेल हो चुका है. आने वाले 2 गेंदे बहुत महत्वपूर्ण होंगे. इस बार 21 रन अब तक बने हैं और 52 रनों का लक्ष्य है यहां पर. इस बार फिर से एक बार उसी दिशा में खेलने का प्रयास. ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी होगा, ध्यान रखिए. सिंगल यहां पर मिलता हुआ, 5वें गेंद का खेल यहाँ पर खत्म होता हुआ. इस ओवर की आखिरी गेंद आनी बाकी है. अब रन संख्या बनी है 22 रन. अभी भी मुश्किल यहाँ पर बढ़ती हुई. समय रहा 11 दांडी के लिए वर्सेस बियाला स्पोर्ट्स नवगर के बीच में मुकाबला चलता हुआ. काफी संघर्ष करना पड़ रहा है यहाँ पर दांडी के खिलाड़ी को. नक्कीच त्या अनुषंगाने फलंदाजी होत नाहीये, मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक जबरदस्त केला आदित्य शेट्टीने. स्ट्रेट येतोय आणि फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. अप्रतिम फिल्डिंग राहुलच्या माध्यमातून आणि जबरदस्त फील्ड वर्क. शेवटला चेंडूने बीट केलं होतं त्याला, मात्र नजर होती आणि चेंडू फक्त अडवण्याचा प्रयत्न केला. 3 ओव्हर 24 धावा झाल्यात फलकावरती. 3 ओव्हरमध्ये 24 धावा, 12 बॉल, 28 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. यस डीजे.
इस मुकाबले को जीतने के लिए? 12 चेंडू 28 धावा, ड्रेसिंग एंड चेसिंग कंपलसरी आहे. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पुरवले सकाळपासूनच, म्हणूनच क्रिकेट खेळण्याकरता गणवेश देखील महत्वाचा असतो आणि या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा आहे, म्हणूनच एक चांगलं आयोजन नियोजन आहे. तर चांगला क्रिकेटचा खेळ व्हावा हीच आयोजकांकडून इच्छा आहे. जास्तीत जास्त ओव्हरचा गेम व्हावा त्याकरता हे व्यासपीठ तुमच्यापर्यंत उपलब्ध केले. मात्र आता येणारे चेंडू आहेत 12-12-28-14 रिक्वायर रन रेट म्हणू बॉलिंग मार्कवरती. 14-12 गेंदेवर 28 रनों की दरकार इस बार मनु. इस बार खेलने का प्रयास फिर से एक बार देखिए. गेंद जरूर हवा में थी, सिंगल यहां पर पूरा करते हुए मिड ऑफ की दिशा में गेंद जब तक ट्रैवल हो 2 रन पूरे करते हुए. अब 11 गेंदे और 26 रनों की जरूरत, 11 गेंदे 26 रन. कौन जीतेगा कौन हारेगा? एक तरफ नौगर है एक तरफ दांडी है, कभी नौगर तो कभी दांडी. कौन जीतेगा ये इसका फैसला होना अब बाकी है. आने वाली गेंदे बहुत ही महत्वपूर्ण होगी. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतो आणि जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. फटका चांगला होता, थोडा आउटफील्ड स्लो आहे, त्याचा फायदा मिळेल बेनिफिट गोलंदाजी करणाऱ्या संघाला. हे जर दुसरं मैदान असतं आणि प्लेन असतं तितकी माती नसती तर चौकार असता. अगली गेंद मोनू की, अगली गेंद इसके ऊपर किया है कड़ा प्रहार, लेकिन गेंद यहां पर ओहो यहां पर विकेट गिरता हुआ. अंतिम क्षण में हर कैच पकड़ते हुए विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. फटका होता प्रॉपरली एलिव्हेशन आणि प्रॉपरली टायमिंग जुळला नाही आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाला इझी कॅच होता आणि मोक्याच्या क्षणी कॅच देखील फार महत्वाचा होता. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 10 गेंदेवर 26 रनों की जरूरत है, इसलिए कहते हैं मैदान में हरा हुआ इंसान एक बार जीत सकता है लेकिन मन से हरा हुआ इंसान कभी नहीं जीतता. इसीलिए ये मुकाबला उस तरह चल रहा है. अभी भी 10 गेंदों का खेल बाकी है और 10 गेंदों में 26 रनों की दरकार है. कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट इस समय चलता हुआ. एकवीरा स्पोर्ट्स नायगांव आयोजित एकवीरा चषक 2023 यहाँ पर क्लीन बोल्ड होते हुए विकेट गिरता हुआ, फिर से एक बार मधुर संगीत आता हुआ. डीजे माध्यमातून कारण की ज्या प्रकारे दांडी गुळ झाले लोअर फुलटॉस चेंडू वरती आणि अप्रतिम ब्लॉक करून घेतला स्वतःला फलंदाजाने आणि बॅक टू द पवीलियन. मोनू चांगली गोलंदाजी करतोय आणि हॅट्रिकची संधी काय आजच्या या दिवसातली पहिल्या दिवसातली हॅट्रिक साधली जाईल का मोनू मार्फत 9-26 हे सिच्युएशन इक्वेशन मैदानाच्या आत. हाँ निश्चित 9-26-21 सुबह की लोकल ट्रेन नहीं है. इस मैच का जो है ये इस तरह का किस तरह से जाएगी किस तरह आएगी ये देखने वाली बात होगी. 9 गेंदे और 26 रनों की जरूरत है. मुकाबला काफी दूर होता हुआ लेकिन क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जाता, संभव से असंभव करने वाला खेल है क्रिकेट. ओ यहाँ पर देख रन अप फिर से एक बार यहाँ पर रन अप नहीं ले पाए यहाँ पर मोनू और अगली गेंद वापिस उन्हें डालनी पड़ेगी. अभी भी 9 गेंदों का खेल बाकी है और 26 रनों की दरकार इस मुकाबले को जीतने के लिए. समय रहा 11 दांडी टीम के लिए. अगली गेंद मोनू की, ओ इस बार देखिए हल्के हाथों से गेंदबाजी की है, थोड़ा सा लेग की दिशा में गेंद जरूर थी, पैरों पर गिरती हुई सिंगल यहाँ पर मिलती हुई. अब 8 गेंदे और यहाँ पर 25 रन बनाने हैं. नक्कीच 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. अपील केली होती, हाईट देखील भरपूर होता आणि विकेट मिसिंग चेंडू होता आणि ते दर्शल विशालजी नाईक आणि दोन अंपायर चांगली अंपायरिंग करतात मनोज गोडेकर आणि विशालजी नाईक. आता 8-25 जबरदस्त चेंडू होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच पहिली मॅच बघितली असेल तर उमेश वाघ बरसला होता आणि त्याच्या बॅट मधून अप्रतिम फटकेबाजी आली, त्या प्रकारची गरज आहे. आता 7 बॉल 25 काम 25 करना पड़ेगा. 7 गेंदे और 25 रनों की दरती इस मुकाबले को जीतने के लिए. देखो अमोल वाघ हम देखते हैं तो किस तरह से गेंदबाजी की बल्लेबाजी की थी. 8 गेंदों में 43 रनों की पारी खेली थी अमोल वाघ ने. अगली गेंद ओ ब्लॉकल गेंद थी, इस बार उठा दिया है और विकेट यहां पर गिरता हुआ, विकेट गिरता हुआ लगातार दांडी टीम के लिए खतरा बढ़ता हुआ.
छोटी जे सहा बॉल 25 धावांची गरज बियाला स्पोर्ट अंडरम क्रिकेट असू दे किंवा ओरम एक वर्चस्व गाजवलंय या संघाने आणि आज मात्र राहुल जबरदस्त फिल्डिंग करतोय बियाला स्पोर्टचा मेन खेळाडू राहुलला म्हटलं जाते आणि सहा बॉल 25 धावांची गरज कधी कधी पॅकरची भूमिका देखील अदा करतात आज देखील बियाला स्पोर्ट नाव आहे सहा बॉल 25 धावांची गरज क्रिकेटमध्ये होतात अशक्य अशा गोष्टी शक्य होतात क्रिकेटमध्ये मात्र त्याकरता आता बॅटर जे आहेत जर विचार केला तर ओपनर बॅटर समाप्त झालेत मिडल ऑर्डर देखील आता लोअर ऑर्डर टॉप ऑर्डर मिडल ऑर्डरचा खेळ झालाय मात्र लोअर ऑर्डरमध्ये कधी कधी असं सिच्युएशनमध्ये मॅच देखील जिंकल्यात आणि अक्षय सोनी बॉलिंग मार्कवरती येईल आणखी एक मोठं नाव मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट स्वतःला कराल सिद्ध त्यावेळीच व्हाल प्रसिद्ध त्याकरता खेळी करावी लागेल आता बॅटरला छह गेंदों में यहाँ पर देखिए 25 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए अक्षय सोनी यहाँ पर नई गेंदबाज देखो इंटरनेशनल क्रिकेट में बहुत बार कारनामा हुआ है टेनिस क्रिकेट में बहुत बार हुआ है लेकिन वो समय अलग था वो काल अलग था वो मैदान अलग था वो मुकाबला अलग था आज का मुकाबला अलग है खेलने वाले खिलाड़ी अलग है क्षेत्र क्रिकेट है और जो जीता वही सिकंदर कहलाएगा और यहाँ पर देखिए छह गेंदों का खेल बाकी है छह गेंदों में 25 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए इधर उधर वाला मुकाबला नहीं है ये सीधा मुकाबला है ओ देखिए खेलने का प्रयास बैकफुट पे गए यहाँ पर सिंगल ही मिलेगा सिंगल से काम नहीं चलेगा आने वाली गेंदें पांच है पांच गेंदों में लगभग आप देखोगे तो 24 रनों की जरूरत है मतलब हवाई सफर करनी पड़ेगी पांच बॉल आणि 24 धावांची गरज कारण की एकच धाव घेणार होता म्हणूनच अंपायर थोडी मदत करतायत टाइम वाचवण्याचा यावेळी मात्र डांडी गोल आणि जबरदस्त ही खासियत आहे अक्षय सोनीची चार बॉल आणि चार षटकारांची गरज 24 धावा चार बॉल पाटील जॉईंट आमच्या समवेत अगोदर विचार केला तर धावा होत्या 51 धावांवरती ऑल आऊट झाला होता तो म्हणजे बियाला स्पोर्ट आणि आता 7 विकेट गेलाय काय ऑल आऊट करण्याचा प्रयत्न असेल का समोरच्या संघाला समायरा 11 दांडी संघ आज त्या प्रकारचा दांडीचा खेळ दिसला नाही निश्चित इसलिए मैं बोलता हूँ ना हर खेल अलग है हर दिन अलग है आज का दिन शायद दांडी के साथ है कि नहीं है या आने वाली चार गेंदे जरूर कहलाएगी लेकिन अक्षय सोनी अब देखिए कमाल की गेंदबाजी करते हुए अभी उनके ऊपर दबाव नहीं है दबाव अब बल्लेबाज के ऊपर दबाव में आप निखरोगे या बिखरोगे ये दोनों चीजें होने वाली है अगली गेंद फुल टॉस जरूर थी यहाँ पर सिंगल के लिए जाते हुए सिंगल से काम नहीं बनेगा अब तीन गेंदों का खेल बाकी है और ये मुकाबला लगभग आप देख रहे हो तो नवघर की तरफ झुकता हुआ नक्की त्या प्रकारे कारण की गौतम आकरे सारखा मोठा खेळाडू ज्यावेळी शून्यवरती बाद होतो त्यावेळी दबाव असतो यज्ञेशनी सुरुवात चांगली केली होती 13 धावा त्यांनी केल्या मात्र समीर योगेश सिंगल डिजिट मध्ये सर्व खेळाडू आउट झालेत बॅटची एज लागले एष्टांच्या मागे मात्र यावेळी आदित्य शेट्टी होता धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि आता मात्र कुठेतरी जर विचार केला तर वर्चस्व दाखवले बियाला स्पोर्ट नवगार कारण की 5 ओव्हरमध्ये 52 धावा चेस होतात हे मैदान त्याकरता आहे मात्र गोलंदाजी चांगली असेल फिल्डिंग युनिट तर अप्रतिमरित्या मॅच जिंकू शकता आता मात्र स्ट्रेट फटका येतोय आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरता जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेशी पार पाचव्या चेंडूवरती येतोय षटकार पस्तीस धावा कुठेतरी बॅटर धीरज दर्शवित असेल मिलिंद की अगोदर मला खेळण्याकरता पाठवलं पाहिजे तुम्ही कारण की ज्या अनुषंगाने षटकार मारलाय मॅच समाप्त झालंय मात्र कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी बियाला स्पोर्ट नवघर संघ मॅच जिंकलाय अँड हाडलक टपलक समायरा 11 दांडी संघ दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचंय मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण संबंध जोपासायचे आहेत मॅच अप